नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रद्धाळ भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, सनातन सत्य चॅनल तुम्हाला घर बसल्या काही प्रॉब्लेमचे सोल्युशन देत असतो, तुमच्या कल्याणासाठी धडपडत असतो, अंधश्रद्धेतून मुक्त करत असतो. आता अंगातील संचार याविषयी मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु आजच्या भागामध्ये ज्यांच्या शरीरामध्ये देवी देवतेचा संचार आहे, मग तो देवी देवतेचा असो, गणांचा असो, महापुरुषांचा असो, कोणाचाही असो, ज्यांच्या शरीरामध्ये संचार आहे अशा लोकांनी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या शरीरातील संचाराची शक्ती कशी वाढवायची, किंवा काही लोकांचा संचार मोकळा होत नाही, अनेक ठिकाणी खूप रुपये मागितले जातात, अशा लोकांसाठी तो संचार मोकळा कसा करायचा आणि या नवरात्र उत्सवामध्ये काय साधना करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तरी माझी विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बंधू भगिनींनो, नवरात्री आई जगदंबेचा, आई दुर्गेचा, आदिशक्तीचा उत्सव. या काळामध्ये आई आदिशक्तीची एनर्जी प्रचंड प्रमाणामध्ये, तिची कृपादृष्टी प्रचंड प्रमाणामध्ये या भूलोकावरती वावरत असते, त्याचे व्हायब्रेशन, त्याचे वेव्ज वाहत असतात. त्यामुळं ज्यांना मंत्रसिद्धी करायची आहे, काही सिद्धी मिळवायच्या आहेत, असे लोक या 9 दिवसाचा फायदा करून घेत असतात. अशातच शरीरामध्ये संचार येणं, अशा लोकांनी स्वतःची शक्ती जागृत कशी करायची, किंवा त्या संचाराची शक्ती वाढवायची कशी, किंवा जर का तुमचा संचार मोकळा होत नसेल तर तो मोकळा कसा करायचा, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सर्वप्रथम ज्यांना स्वतःचा संचार मोकळा करायचा आहे, किंवा ज्यांना संचाराची शक्ती वाढवायची आहे, अशा लोकांनी काय करायचं, हे 9 दिवस, पहिल्या दिवसापासून ते 9व्या दिवसापर्यंत 9 दिवस, असं तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पण आज पुन्हा सांगतो आहे की सकाळी जे तुमची स्नान आंघोळ ज्यानं करता तुम्ही, या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं टाका, अगदी चमचा चमचा टाका गोमूत्र. गंगाजल उपलब्ध झालं तर गंगाजल, गुलाबजल, त्याबरोबर 1 लिंबू पाण्यामध्ये पिळायचं आहे, थोडासा मध, दही, दूध हे टाकायचं आहे, त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे, आणि अशा पाण्यानं दररोज 9 दिवस, म्हणजे आपण रोज आंघोळ करतोच परंतु साध्या पाण्यानं करतो, पण आता या काळामध्ये 9 दिवस उठल्यानंतर या पाण्यानं आंघोळ करायचं आहे. आंघोळ झाल्यानंतर 3, 5, 7, 9 या अंकापर्यंत, कितीही 9 पर्यंत, 3 पासून 9 पर्यंत तुळशीची पानं खायचे आहेत, जे गोमूत्र पिऊ शकतात, किंवा आता दुकानामध्ये देखील गोझरण अर्क शुद्ध स्वरूपात येतो, अशा लोकांनी हे तुळशीची पानं आणि गोमूत्र प्यायचं आहे सकाळी आंघोळ झाल्याबरोबर. हे देखील 9 दिवस करायचं आहे. परंतु ज्यांना गोमूत्र पिणं शक्य होणार नाही, त्यांनी तुळशीची पानं खायची आहेत. हे झाल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं आहे, ही सकाळची साधना करू शकता अथवा 3 सांच्या वेळेला करू शकता, फक्त दुपारची करू नका. खाली बसायला आसन घ्यायचं आहे, परंतु ते आसन लाल रंगाचं पाहिजे, हा असा रंग, म्हणजे लाल रंगाचं हे असं असं हे लाल रंगाचं आसन खाली बसायला घ्या. स्त्री असो किंवा पुरुष असो, स्त्रियांच्याकडे जर लाल रंगाची साडी उपलब्ध झाली, पुरुषांकडे जर लाल रंगाचा शर्ट उपलब्ध झाला, तर ही साधना करताना घालायचं आहे. अन्यथा अशी लाल रंगाची शाल किंवा लुंगी देखील मिळते, स्त्री पुरुषांनी स्वतःच्या खांद्यावर जरी घेतली तरी चालेल. खाली बसायला आसन घ्यायचं आहे, तेही लाल रंगाचं,
अंगावरती शाल किंवा साडी शर्ट तोही लाल रंगाचा, आणि समोर एक लिंबू ठेवायचा आहे. आता पहा, हा लिंबू ठेवायचा आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे, आणि कापूर ठेवून तो कापूर पेटवायचा आहे. कापूर पेटल्यानंतर ही आता पहा, तुम्ही तर शक्तिमुद्रा बघताय, शक्तिमुद्रा मी पुन्हा करून दाखवतो. हे हात असे इतांगटा हे करायचं आहे, हे बोट याला, हे बोट याला, हे असं असं कम्प्लीट, हे असं, हे हृदयापर्यंत पशी न्यायचं आहे. आणि एक मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्से 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्से 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 नमो नमः. या मुद्रेमध्ये हा मंत्र त्या लिंबावरचा कापूर पूर्णपणे विजेपर्यंत म्हणायचा आहे. म्हणून झाल्यानंतर देखील ही मुद्रा काढून घ्यायची आहे. काढून घेतल्यानंतर या मुद्रेमध्ये बसायचं आहे, असे गुडघ्यावरती हात ठेवून असं ताठ. बसल्यानंतर जर तुमच्याकडं गुरुमंत्र असेल, एक मिनिट, सॉरी, एक अजून एक सांगायचं राहिलं, हे तुम्ही ज्यावेळेला साधना करताय, म्हणजे लिंबू ठेवून किंवा हे शक्तिमुद्रा असं करून ही साधना ज्यावेळेला करताय किंवा पुढं मंत्र म्हणताय, तिथपर्यंत काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्याकडं मोठा स्पीकर असेल तर त्याच्यावरती संबळ, तुळजापूरचा किंवा महालक्ष्मीचा जो संबळ असतो, त्यात तुम्ही ऐकताय ते म्युझिक संबळाचं, संबळाचं म्युझिक कंटिन्यू अर्धा तास, एक तास तुम्ही जितक्या वेळ बसणार तितक्या वेळ ते चालू करायचे. त्यानंतर या देवी सर्वभूतेषु मंत्र झाल्यानंतर या अवस्थेमध्ये असं बसायचं आहे, आणि तुम्हाला जर गुरुनी गुरुमंत्र दिला असेल तर तोही जपायचा आहे. त्यापूर्वी आई भगवतीला, आई जगदंबेला प्रार्थना करायची आहे की माझ्या शरीरामध्ये जो संचार आहे त्याची शक्ती वाढू दे, तो शुद्ध होऊ दे, मला दृष्टी देखील प्रदान कर. आता यामध्ये तुमच्या मनात शंका येईल की फक्त देवीचं वारं असणाऱ्यानेच हे करायचं का, तर मी पूर्वीच सांगितलंय, देवी देवाचं असो कोणाचं असो सर्वजण ह्यासाठी करू शकता, आणि त्यावेळेला तुम्ही गुरुमंत्र जपू शकता. यानंतर या काळामध्ये अनेकांचे असे प्रश्न असतील की या काळामध्ये साधना काय करायच्या, म्हणजे ज्यांच्या अंगात संचार होतो ते देखील किंवा ज्यांच्या अंगात संचार येत नाही त्यांच्यासाठी देखील देवीचे मंत्र कोणते म्हणायचे. तर पहिल्यांदा नवार्ण मंत्र जो आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा मंत्र देखील आपण म्हणू शकता, याचा भरपूर जप करू शकता. गुरुनी तुम्हाला गुरुमंत्र जर दिला असेल तर त्याचा देखील भरपूर जप करू शकता. त्यानंतर दुर्गेचा आणखीन एक प्रभावी मंत्र आहे, ओम दुम दुर्गाय नमः, ओम दुम दुर्गाय नमः, हा एक मंत्र आहे, याचा देखील तुम्ही जप करू शकता. अन्यथा अजून एक मंत्र आहे, तो मंत्र असा आहे, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. मंत्र पुन्हा एकदा ऐकून घ्या, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. त्यानंतर दुसरा आहे, सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे मंत्र आपण जपू शकता. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पारायण करू शकता, कुंजिका स्तोत्र हे म्हणू शकता, म्हणजे ज्या देवीच्या शक्तीमध्ये शक्तीचे जे मंत्र आहेत, शक्तीचा जो ग्रंथ आहे, जे अध्याय आहेत, ते यामध्ये वाचू शकता, गुरुमंत्र भरपूर करू शकता. आणि हे करत असताना हे 9व्या दिवसापर्यंत करायचं आहे. आता अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न उद्भवेल की मी इतके मंत्र सांगितले हे आम्ही सर्व करायचे का, तर असं नाही, तुम्हाला त्यातला कोणता करायचा असेल तो करा. आता दुर्गा सप्तशती आणि कुंजिका स्तोत्र याचं पठण हा विषय वेगळा आहे आणि मंत्र विषय वेगळा आहे.
तुम्ही या ग्रंथांचं अध्ययनाचं पठण देखील करू शकता, त्यानंतर हे मंत्र देखील म्हणू शकता, आणि मग तिथं बसल्यानंतर ही साधना पूर्ण झाल्यानंतर पुन्हा हे सर्व म्युझिक वगैरे बंद करून उठायचं आहे. असं हे रोज करायचं आहे. रोजच्या वातावरण म्हणजे 9 दिवसामध्ये मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, आपलं आचरण नीट पाहिजे. उपवास धरू शकता किंवा नाही धरला तरी काही फरक पडत नाही आहे, परंतु या ज्या साधना सांगितल्या आहेत त्या, त्याचबरोबर ज्यांनी गुरुदीक्षा घेतलेली आहे अशा लोकांनी साधनेला बसताना आपल्या गुरुनी जी गुरुमाळ दिलेली असते ती गळ्यात घालावी. आणि जर तुम्ही माळेवरती जप करत असाल तर त्यामध्ये देवीचे जास्तीत जास्त मंत्र जे असतात ते स्फटिकाची माळ, चंदनाची माळ, रक्तचंदनाची माळ, हकीकची माळ, कधीकधी एखाद दुसरा मंत्र असा आहे जो रुद्राक्षाच्या माळेदेखील जप करू शकता, पण त्यावर देखील तुम्ही जप करू शकता. म्हणजे हे वातावरण ठेवायचे आहे. बसल्यानंतर संबळाचं म्युझिक मोठ्या आवाजात लावायचं आहे, पुढं निरंजन उद्बत्ती लावायची आहे. या मुद्रा होऊन या देवी सर्वभूतीशी हे झाल्यानंतर मग मी जी प्रार्थना सांगितलेली आहे की हे आई भगवती माझ्या शरीरामधलं संचार त्याची शक्ती वाढू दे, मला दृष्टी प्रदान होऊ देत किंवा माझा संचार मोकळा होऊ दे, आणि यामध्ये आईला किंवा तुमच्या वाऱ्याला शरीरामध्ये प्रवेश करण्यासाठी विनंती करायची आहे आणि बसायचं आहे. तर अशा वेळेला अनेकांचे संचार मोकळे झालेले आहेत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील मी संचार मोकळा कसा करायचा हे सांगितलं होतं, आणि ते बघून ते पाहून घरात अनेकांचे संचार मोकळे झाले. त्याचबरोबर अडकले संचार असतील, दुष्टशक्तींचे संचार असतील, त्रास असतील, असे अनेक प्रकारचे त्रास असतील, त्यासाठी आपण जे ध्यानधारणा व समस्या निवारण शिबिर घेतो 1 दिवसाचं असतं, यामध्ये देखील ते ताबडतोब मोकळं होतं, निघून जातं. आता ऑक्टोबर महिन्यात शिबिर 20 ऑक्टोबरला आहे, ज्यांना यायचं आहे ते रजिस्ट्रेशन करू शकतात. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी यामध्ये तुमच्या नवरात्रीच्या काळामध्ये हवन कसं करायचं, हवनाचे कोणते मंत्र, अगदी मी तुम्हाला दशमहाविद्यातले मंत्र देखील सांगणार आहे, यश प्राप्ती होण्यासाठी मंत्र कोणते म्हणायचे, शत्रू पराजयासाठी कोणते मंत्र म्हणायचे, त्याचं हवन कसं करायचं, याचं सविस्तर आणि इत्यंभूत माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.